राहुल गांधीजींना प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसने निमंत्रण दिलेलं आहे की त्यांनी कार्यालयाला भेट द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे. बहुता ते निमंत्रण ते स्वीकारतील. अद्यापही त्याचा निर्णय झाला नाही, पण ते निर्णय होईल आणि ते मुंबईच्या ऑफिसला भेट देतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा इथे होणारच आहे, पण तिथेसुद्धा मुंबईच्या कार्यालयाला समस्त काँग्रेसजनांना भेटण्याची इच्छा आहे त्यांना, आणि म्हणून त्यांची भेट अपेक्षित आहे. इकडेकडून म्हटलं जात आहे की महाराष्ट्रातलं जे मुंबईतलं महिन्याची बैठक होत आहे त्याचं सगळं नियोजनाचं आणि त्यांचं लिडरशिप करण्याचं त्यांच्याचकडे आहे असंही बोलूया. बरोबर आहे ना. महाविकास आघाडीचे अध्यक्ष या म्हणून उद्धवजींच्याकडे हे सोपवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रचे निमंत्रक उद्धव ठाकरेच आहेत. नाही नाही, इंडियाचा एक संयोजक असावा, एक प्रमुख चेहरा. ते बैठकीत ठरेल ना. असं आहे की ज्या अर्थी सर्व एकत्र येतातच आहे, त्यामुळे संयोजनाची जबाबदारी प्रत्येक स्टेटच्या वेळेस वेगवेगळी असते आणि राष्ट्रीय पातळी सुद्धा ह्याचा निर्णय सर्व नेते म्हणून घेतीलच. कॉमन मिनिमम प्रोग्राम असे किती महत्त्वाचे असे आपण पाहतो. ज्यावेळेस आपण एकत्रपणे आघाडी करू त्यावेळेस कमी जास्त गोष्टी असतात ना, पण चर्चा संवाद एकमेकांशी डायलॉग करून हे विषय सोडवता येतात तशी काही अवघड गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की एकत्र बसल्यानंतर बरेचसे विषय, जसं महाराष्ट्रात पाहतो आपण की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ही आघाडी 2.5 वर्ष यशस्वी झालीच आहे. आगामी काळातसुद्धा आम्ही एकत्र काम करणार आहोत. तर मला वाटतं की हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतो, देशात का होऊ शकत नाही. राष्ट्रीय अजेंडा हा राष्ट्रीय पातळीच्या नेतृत्वाने अंतिम करायचा आहे. पूर्वतयारी आम्ही महाराष्ट्राचे महाविकास आघाडी म्हणून पूर्वतयारी या ठिकाणी करत आहोत. मुंबईमध्ये ह्या सर्व लोकांच्या आगमनाची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. हेच बैठकीचं स्थान राहणार ठिकाण राहणार आहे. बाजूला मीडियाही प्रेझेंटेशन मीडियाची चर्चा होणार आहे. प्रमुख लोकांच्या आगमनाप्रसंगी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर मला वाटतं की एका चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये होणारा हा देशातला सर्वात मोठा इव्हेंट आहे. जयंत पाटील तर आज आलेच होते, त्यांनी यायचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी 12-13 लोकांची 13 लोकांची पक्षाचे एकत्रितपणे ते जे गठबंधन त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होण्यासंदर्भात त्यांनी सूत्रवाच केलेलं आहे. आग्रह आहे नेहमी बैठकीला आले होते, शरद पवारांचा आग्रह नेहमी आहे किंवा निवडणूक लढण्यासाठी कशा प्रकारची उमेदवार किंवा एकंदरीत वाटाघाटीची जी प्रोसेस आहे त्यावर विशेष करून ही चर्चा झाली पाहिजे, कारण दोन बैठका झाल्या, तिसऱ्या बैठकीमध्ये हा त्यांचा ही जागा वाटप करण्यासाठी बैठकच नाही आहे. देशातला कॉमन प्रोग्राम एकंदरीत अशामध्ये भाजप विरोधामध्ये विचारसरणीची सर्व लोक एकत्र येणार आहे. भाजपची एकंदरीत देशामधली निर्माण केलेली परिस्थिती आणि त्याच्यामुळे लोकशाहीवर झालेला विपरीत परिणाम याच्यावर ठोस उपाय त्याला प्रतिउत्तर देण्यासंदर्भामध्ये जे लोकांना हवं आहे त्याचा एक सक्षम पर्याय देशामध्ये इंडिया देणार आहे. तर आपण पाहताय की देशामध्ये लोकशाहीला मानणारे सर्व पक्ष जे संविधानावर विश्वास ठेवतात, लोकशाहीवर विश्वास ठेवतात, अशा सर्वांची ही तिसरी बैठक आता मुंबईमध्ये होऊ लागलेली आहे. पहिली बैठक आपण बिहारला झाली, पटणामध्ये, बँगलोरला झाली, आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होत आहेत. जवळपास 26 पेक्षा जास्त सर्व एका विचाराचे पक्ष लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये लोकशाही बळकट झाली पाहिजे, संविधानाला मानणारे लोक या देशामध्ये आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देशातलं बदलतं स्वरूप लक्षात घेता एक मजबूत आघाडी आगामी काळामध्ये निर्माण करून त्याला देशामध्ये यशस्वी करण्याकरता एकोप्याने काम करण्याचा निर्धार घेऊनच आम्ही उतरलेलो आहोत. आणि म्हणून मुंबई आता या सर्व गोष्टीचं केंद्र बनेल अशा प्रकारची अपेक्षा आहे.